नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आप आप या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीन बीज प्रक्रिया या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे मित्रांनो आणि जवळपास आपण सोयाबीन पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलेलंच असेल किंवा सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झालेली असेल आपल्या भागामध्ये सोयाबीन पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी शेवटी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की सोयाबीनची योवन क्षमता आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल जास्तीत जास्त जर्मिनेशन कसं करता येईल आपल्याला सोयाबीनचं हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा तसेच आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण असेच शेतीविषयक माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणत असतो आणि जर आपण सबस्क्राइब केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल चला शेत्कृ। शेत्कृ। 20 स्कुण्टल 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 तर मित्रांनो सुरू करूया शेतकरी बांधवांनो आपल्याला जर वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे कारण सोयाबीनचं उत्पादन नेमकं किती प्रमाणात निघणार आहे हे आपलं सोयाबीन किती प्रमाणात उगवलेलं आहे त्याच्यावर रोग किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे किंवा सोयाबीन उगवल्याच्या सुद्धा काही किडींचा प्रादुर्भाव होत असतो किंवा उगवल्याच्या पूर्वीसुद्धा जमिनीमधील कीटक सोयाबीनला खाऊन टाकत असतात आपण त्याला खरपड म्हणतो मित्रांनो अशा किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सोयाबीनची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे मित्रांनो आता बीज प्रक्रिया करताना आपण रासायनिक बीज प्रक्रियासुद्धा करू शकतो आणि जैविक बीज प्रक्रियासुद्धा करू शकतो जैविकमध्ये आपण ट्रायकोडर्मा बिवेरिया यांचं बीज प्रक्रिया करू शकतो जेणेकरून नैसर्गिकरित्या आपण त्याचा बंदोबस्त करू शकतो पण याच्यामध्ये थोडा वेळ लागतो मित्रांनो आणि आपण सोयाबीन पेरल्याच्या नंतर लगेच त्यावर किडी किडींचा प्र अटॅक चालू होत असतो आणि जेवीच बीज प्रक्रिया जर आपण केली असेल तर त्याला कंट्रोल करणं थोडं मुश्किल जातं जैविक प्रक्रिया ले। बीज प्रक्रियासाठी थोडा वेळ लागतो जो की आपल्याकडे नसतो त्यामुळे आपण रासायनिक बीज प्रक्रियेकडे वळलेलं कधीही चांगलं रासायनिकमध्ये आपल्याला सर्वात आधी बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे सोयाबीनची बीज प्रक्रिया करताना आपल्याला क्रमक्रमाने जे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल मित्रांनो आपण सुरुवातीला बुरशीनाशक याची बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपण जिब्रेलिक ॲसिड जी ए थ्री याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे हा क्रम असा उतरता आहे मित्रांनो आपण जर अगोदर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली त्यानंतर जिब्रेलिक ॲसिडची केली आणि त्यानंतर जर बुरशीनाशकाची केली तर होता असं मित्रांनो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया सर्वात शेवटी केल्यानंतर जो शेवटचा थर असतो सोयाबीनच्या दाण्याला ज्यावेळेस तो, तो मातीमध्ये आपण पेरतो पेरल्याच्या नंतर आतमधल्या ज्या किडी असतात जिवंत किडे असतात त्या किडी त्या दाण्याला खाण्याचा प्रयत्न करतात तर त्या बाहेरचा लेअर बुरशीनाशकाचा असल्यामुळं त्या किडींला त्याचा काहीही तोटा होत नाही त्या किडींला ना त्यापासून काहीही होत नाही इजा होत नाही आहे त्यामुळे शेवटचा जो बीज प्रक्रियेचा थर आहे तो आपल्याला कीटकनाशकाचाच ठेवायचा आहे जेणेकरून जो सर्वात शेवटी लेअर येईल कीटकनाशकाचा तो त्याने हे कीटक मरतील मित्रांनो जमिनीमधील जेणेकरून आपलं सोयाबीनचं बियाणं सुरक्षित राहील हा हे झालं आपला क्रम मित्रांनो आता सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना आपल्याला आपण खूप महागडे मार्केटमध्ये खूप महागडे बुरशीनाशकं अवेलेबल आहे म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपल्याला अगदी स्वस्तातलं बुरशनाशक जरी घेतलं तरी आपलं काम भागतं आपले आपल्याला जेवढी बीज प्रक्रियेसाठी गरज आहे आपली तेवढी गरज ह्या बुरशनाशकामधून भागते तर आता स्वस्तातलं बुरशीनाशक कोणतं आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये यमपंचाळीस इझिली अवे अवेलेबल आहे साफसुद्धा अवेलेबल आहे कार्बेनडायन्झिम हे घटक आणि मेनकोझेप हे घटक आहे साफमध्ये बारा पर्सेंट कार्बेनडायन्झिम त्रेसष्ट टक्के मॅ मेनकोज आहे मित्रांनो ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक घ्यायचं आहे आपल्याला आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आपल्याला आता आपण जर पन्नास किलो किंवा शंभर किलोची पेरणी करत असाल सोयाबीनची मी एक उदाहरण सांगतो आहे तर शंभर किलो जर आपलं सोयाबीन असेल तर आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम एम पंचेस घ्यायचं आहे मित्रांनो आणि किंवा साफ जर असं घेत असाल तर आपल्याला साफ घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी एवढंच टाकायचं आहे की त्या बियाण्याला सगळीकडून बुरशनाशक चिटक चिटकलं पाहिजे जा फक्त जास्त पाणी जर जा आपण टाकलं तर बुरशनाशक हरभऱ्याच्या दाण्यावरून खाली घरुंगळून जाईल त्या दाण्याला ते चिटकणार नाही तर एकदम माफक दरामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आता बुरशीनाशिकाची बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर थोडा वेळ पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं उन्हामध्ये त्याला व्हायचं आहे सुकवायचं आहे जेणेकरून ते त्याला तसं चिटकून राहील आता यानंतर आपल्याला एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे मित्रांनो एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे मित्रांनो जेणेकरून ते जिब्रेलिक ॲसिड सगळ्या सोयाबीनच्या दाण्यांवर टेल जेणेकरून सगळ्या सोयाबीनच्या दाण्याला ते चिकटलं पाहिजे एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या कीटकनाशक घेणार आहोत कीटकनाशकामध्ये आपण थायमेथॉक्झॉम थर्टी पर्सेंट हे घटक नसणारं कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे उपलब्ध आहे एल कंपनीचं रेनो हेच एक चांगलं कीटकनाशक आहे बीज प्रक्रियेसाठी आपण हे वापरू शकता रिहान्ससुद्धा घेऊ शकता आता कीटकनाशक बीज प्रक्रिया करायची तर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे एक, एक एम एल ते दीड एम एल प्रति किलो हरभऱ्यासाठी घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याकडे जर शंभर किलो पेरणी करत असाल आपण उदाहरण घ्यायचं आहे तर आपल्याला शंभर ते दीडशे एम एल एवढंच कीटकनाशक घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण हे तीनही बीज प्रक्रिया करून घेतल्याच्या नंतर आपल्याला उन्हामध्ये थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं याला वाळवायचं आहे मित्रांनो असं स जमिनीवर आपल्या ताडपत्रे असेल किंवा काही असेल तर त्याच्यावर असं वाळवत घालायचं आहे सुकवायचं आहे आणि सुकल्याच्या नंतरच आपल्याला ते पेरणीसाठी वापरायचं आहे जर ते ओला असेल मित्रांनो तर अशा प परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा एवढा रिझल्ट भेटणार नाही आणि जर ते ओला असेल तर आपल्याला त्याचा एवढा रिझल्ट भेटणार नाही त्याला प्रॉपर ते वाळलेलं पाहिजे आणि सर्वात शेवटी परत एकदा सांगतो की मी जसं सांगितलं सुरुवातीला बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण जिब्रेलिक ॲसिड घेऊ शकता चा चांगल्या जर्मिनेशनसाठी उगवण क्षमता वाढवायची असेल तर जिब्रेलिक ॲसिड थ्री जी ए थ्री आ, हे घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कीटकनाशक घ्यायचं आहे हा क्रम असाच राहू दे मित्रांनो आपण जर उलटं केलं तर आपल्याला याचा रिझल्ट भेटणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये भेटेल अशाच पद्धतीनं बीज प्रक्रिया झाली पाहिजे हे आपलं विद्यापीठसुद्धा सांगतं तसेच मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांच्याकडे सोयाबीन पेरणी चालू असेल किंवा ज्यांना सोयाबीन पेरायचं असेल अशा शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो